चोभा निमगाव येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची काढली रेड्यावरून मिरवणूक. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा गावकऱ्यांनी घेतला निर्णय. आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे. गावातील सर्व मराठा समाजाने आज उपोषणाच्या 4थ्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची रेड्यावरून मिरवणूक काढली व जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही असा निर्णय घेतला. या गावातील 5 तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत. यामध्ये कांतीलाल गिरे, विजय शेळके, मधुकर गिरे, सचिन गाडे, संजय गाडे हे गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना संपूर्ण गाव साथ देत आहे. गावातील राम मंदिरामध्ये हे उपोषण चालू असून विविध गावातील तरुण या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा देत आहेत. गावातील राजकारणाला फाटा देत हे उपोषण गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन उपोषण योग्यरित्या सांभाळत आहेत. यामध्ये राम गिरे, सुनील गिरे, भरत गिरे, संजय रेपाटे, स्वप्नील थेट, अशोक सरोदे, सचिन गिरे, इस्लाम सय्यद, अमोल सरोदे, वैजनाथ गाडे, प्रशांत धस, मनोहर सरोदे, महेश थिटे, गणेश गाडे, अजरुद्दीन शेख, रमेश थिटे आदी मराठा तरुणांसह गावकरी सामील आहेत. प्रतिनिधी सय्यद आसिफ, चोभा निमगाव, आष्टी. उपोषणाचा 4था दिवस उजाडलेला आहे आणि आंतरवली सराटी येथे आजचा 12वा दिवस उजाडलेला आहे. तरी सरकारला जाग येत नाही. चोभा निमगावमध्ये आज 5 उपोषणार्थी तयार झालेले आहेत आणि आणखी उपोषणार्थींची संख्या वाढत चाललेली आहे. तरीही ह्या सरकारला जाग येत नाही. ह्या सरकारचं करायचं काय हे सर्व मराठा समाजाने आता ठरवलेलं आहे. जर का उपोषण लवकरात लवकर आरक्षण नाही दिलं तर जरांगे पाटलांची परिस्थिती खालवत चाललेली आहे. जरांगे पाटलांना जर काही इजा झाली तर हा सर्व निषेध सरकारच्या डोक्यावरती ठेवला जाईल. ही सर्व चोभा निमगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि आज आपण रेड्यावरती या सरकारची मिरवणूक काढलेली आहे. कारण की जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमचा लढा चालू राहणार आहे. आणि चोभा निमगावमधील उपोषणार्थींची सुद्धा परिस्थिती शारीरिकदृष्ट्या खालावत चाललेली आहे. आज 4था दिवस उजाडल्यामुळे त्यांना आणखी सुद्धा आरोग्य खातं असेल, गृह खातं असेल किंवा तहसील कार्यालय असेल इथले कुठलेही अधिकारी यांची चौकशी घेण्याकरता आज कायम 12 वाजेपर्यंत सुद्धा आणखी कोणीही आलेलं नाही. जर हे सरकार अशी दखल घेत नसेल तर आता वेगळं पाऊल उचलण्याची वेळ येते की काय असं या चोभा निमगावच्या ग्रामस्थांना आता वाटायला लागलेलं आहे. पण जरांगे पाटलांच्या शब्दात खातर अख्खा महाराष्ट्र शांततेमध्ये उपोषण करत आहे हे मला या शब्दातून सांगायचं आहे.